नमस्कार मित्रांनो, आपण BA TY या पेपर अंतर्गत फिजिकल ज्योग्राफी हा जो आपल्याला पेपर दिलेला आहे TY करता, त्या पेपरची माहिती आपण या ठिकाणी बघत आहोत. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की फिजिकल ज्योग्राफी म्हणजे काय, तर आपण बघतो की जे निसर्गाने निर्माण केलेल्या घटक आहेत तर त्या घटकांचा अभ्यास आपल्याला या अंतर्गत करणे आहे. तर या फिजिकल ज्योग्राफी अंतर्गत फक्त आपल्याला फिजिकल ज्योग्राफी ऑफ इंडिया म्हणजे भारताचा भौगोलिक अभ्यास हा आपल्याला या ठिकाणी करणे करायचा आहे. या ठिकाणी आपण बघतो की या आधीच्या लेक्चरमध्ये आपण त्याची व्याख्या, त्याचे महत्त्व, ज्या घटकाचा आपण पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. आणि आता आपण या ठिकाणी आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे मॉर्फोलॉजिकल डिव्हिजन्स ऑफ इंडिया. आता मॉर्फोलॉजिकल डिव्हिजन्स म्हणजे भारताचे जे भूरूप आहे, भूदृश्य आहे, त्यांचा अभ्यास आपल्या या ठिकाणी करणे आहे. भारतातील भूस्वरूप या ठिकाणी भारतातील जेवढे काही भूस्वरूप आहेत या भूस्वरूपाचा आपल्याला अभ्यास या मॉर्फोलॉजिकल डिव्हिजन्स ऑफ इंडिया या अंतर्गत आपल्याला करायचा आहे. तर यामध्ये आपण बघितलं की आपल्याला भारतातील भूरूपे म्हणजे काय, तर भारतातील कोणते उंच, या जो भारताचा नकाशा आहे, या भारताच्या नकाशामध्ये ज्या ठिकाणी उंच भाग असेल त्या उंच भागाचा आपल्याला अभ्यास करणे आहे. ज्या ठिकाणी पठार असेल त्या पठारी भागाचा आपल्याला अभ्यास करणे, ज्या ठिकाणी मैदानी भाग असेल त्या मैदानी भागाचा सुद्धा अभ्यास आपल्याला करणे, या भारत देशामध्ये त्या ठिकाणी नदी असेल नद्यांचा आपल्याला या भारतातील भूरूप मॉर्फोलॉजिकल डिव्हिजन्स ऑफ इंडिया या अंतर्गत करणे आहे. त्याचप्रमाणे हा जो समुद्र किनारी भाग दिसतो, या समुद्र किनारी भागामध्ये मैदान असेल, बेटं असेल, या सगळ्या घटकाचा अभ्यास या भारतातील भूरूप किंवा मॉर्फोलॉजिकल डिव्हिजन्स ऑफ इंडिया या अंतर्गत आपण करणार आहोत. आणि या ठिकाणी आपण सर्वप्रथम जे बघितलं की या आपल्याला भारताचा नकाशा जर आपण बघितला तर या ठिकाणी आपल्याला सर्वात प्रथम दिसतो की या ठिकाणी जो आपला भारताचा उत्तरेकडील भाग आहे, तर या उत्तरेकडील भागामध्ये एक सर्वात मोठा हिमालय पर्वत ही जी रांग आहे हिमालय पर्वताची, या हिमालय पर्वताच्या रांग या ठिकाणी कशाप्रकारे निर्माण झाली, या ठिकाणी त्या याचा कालावधी काय, या ठिकाणी निर्माण होण्याची कारणं काय, आणि या हिमालय पर्वताचे वैशिष्ट्य काय, याचं सुद्धा या आधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं आहे. तर आपण या ठिकाणी शेव आपला यानंतरचा जो पॉईंट आहे यामध्ये आपण बघत आहोत की हिमालय पर्वतामध्ये कोणते कोणते उपभाग पडत आहे. तर हिमालय पर्वताचे उपभाग पर्वत, तर मित्रांनो आपण जर बघितलं तर या हिमालय पर्वताच्या म्हणजे या पंजाब हरियाणा या दिशेकडून म्हणजे उत्तर भागातून दक्षिण भागातून या दक्षिण भागातून या उत्तर भागाकडे जाताना या हिमालय पर्वताचे आपण जे रुंदी आहे या उंचीच्या आधारावरती आपण एकूण चार प्रकार आपण केले आहे. जेव्हा हा हिमालय पर्वताचा दक्षिण भाग आहे आणि हा उत्तर भाग आहे, या भागातून आपण जर सुरुवात जातो त्याच्या ठिकाणी असलेली उंची जी आहे म्हणजे उंचीच्या आधारावरती आपण या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात केली आहे. सर्वप्रथम पहिला जो भाग आहे तो आहे शिवालिक भाग, शिवालिक पर्वत आपल्याला या ठिकाणी आपण आपल्या मूळ जो आजचा जो टॉपिक आहे तो आहे हिमालय पर्वत. आणि हिमालय पर्वताची जी आपण आहात या ठिकाणी आपण जे विविध प्रकार आहे उपभाग आहे या हिमालय पर्वताच्या उपभागाचा आपण या ठिकाणी अभ्यास करत आहोत. आणि या ठिकाणी या पश्चिम दिशेपासून तर पूर्व दिशेपर्यंतचा एक हिमालय पर्वताचा जो भाग आहे याचं सुद्धा आधारावरती आपण विभाजन केलेलं आहे. आणि दक्षिण भागापासून उत्तर भागापर्यंत जसं आपण वरच्या बाजूला जातो त्यावेळेस उंची जशी वाढत असेल त्या उंचीच्या आधारावरती सुद्धा या हिमालय पर्वताचे आपण या ठिकाणी उपभाग केलेले आहे. तर त्या उंचीच्या आधारावरती जे चार भाग या ठिकाणी पडतात तर त्या चार भागाचा आपण या ठिकाणी प्रामुख्याने अंदाज करणार आहोत. या ठिकाणी पहिला आहे शिवालिक पर्वत, दुसरा आहे दुय्यम
हिमालय त्यानंतर मुख्य हिमालय आणि चौथा जो आहे ट्रान्स हिमालय। तर मित्रांनो आपल्याला चांगल्या प्रकारे समजण्याकरता या प्रकारे आपण शिवालय पर्वत दुय्यम हिमालय मुख्य हिमालय ट्रान्स हिमालय हे उंचीच्या आधारावरती आपण या ठिकाणी याचा अभ्यास करणार आहोत। सर्वप्रथम आपण बघूया की या ठिकाणी शिवालिक पर्वत रांगा या हिमालय पर्वतामध्ये शिवालिक पर्वत रांगा कुठे आहे याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। तर मित्रांनो सर्वप्रथम बघूया की या ज्या शिवालिक रांगा आहे भारताच्या कोणत्या दिशेने कोणत्या ठिकाणी आहे त्याचे स्थान कुठे आहे याचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत स्थान। तर मित्रांनो यामध्ये आपल्याला हा हे जे सूची दिली आहे हा जर लेजेंड करून दिलेला आहे या ठिकाणी आपण जर कलर बघितले या ठिकाणी ब्ल्यू कलर जो दिसतो हा ब्ल्यू कलर 300 मीटरच्या जास्त खोल म्हणजे या ठिकाणी जो जेवढ्या ब्ल्यू कलरचा भाग दिसतो हा समुद्री भाग आहे आणि त्या 300 मीटरपेक्षा खोल असलेला दिसते। आणि या ठिकाणी जर जसं आपण बघतो की या ठिकाणी समुद्र सपाटीपासून हा जो ग्रीन भाग असेल हा ग्रीन भाग आहे हा 0 ते 150 मीटरपर्यंत उंच असलेला आपल्याला दिसून येते। त्यानंतर दुसरा भाग जो आहे या प्रकारचा हा जो थोडा लाईट ग्रीन भाग दिसतो या लाईट ग्रीनमध्ये 150 ते 300 मीटर याप्रमाणे उंची दिसते। आणि या ठिकाणी जर भाग आपण हा भाग बघितला तर या भागामध्ये जर येलो कलर दिसतो आणि ह्या येलो कलरमध्ये 300 ते 600 मीटरप्रमाणे भाग दिसते। आणि आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की हा शिवालिक पर्वताचं आपण जर बघतो तर हा शिवालिक पर्वत या ठिकाणी आपल्याला याची जी उंची आहे त्या शिवालिक पर्वताची या ठिकाणी दिसून येते की 600 ते 1500 मीटर उंचीच्या ह्या टेकड्या आहेत। 600 मीटरपासून ते 1500 मीटरपर्यंतची उंची असणारा भाग हा शिवालिक पर्वत म्हणून या ठिकाणी ओळखला जातो हिमालयाच्या पायथ्याशी। मग आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल की 600 ते 1500 यामध्ये हा बघतो त्या डार्क येलो कलर थोडासा या ठिकाणी दिसून येतो। तर या ठिकाणी आपण जेव्हा बघतो की या ठिकाणी हा जो भाग आहे हिमाचल प्रदेशाचा भाग असेल त्यानंतर या ठिकाणी हा जो उत्तराखंडचा भाग असेल नेपाळमध्ये असेल त्या नेपाळच्या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी आपण बघतो की हा कलरचा 600 ते 1500 मीटरचा भाग या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो। काठमांडूचा दक्षिणेकडील भाग असेल या ठिकाणी आपण भूतानचा भाग असेल या ठिकाणी थोडा या ठिकाणी या प्रकारे ह्या शिवालिक पर्वताच्या रांगा आपल्याला दिसून हा जो मित्रांनो तुम्ही हा जो 600 ते 1500 मीटरचा जो कलर दिलेला आहे डार्क ब्ल्यू या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघणे आहे ज्यामध्ये आपल्याला दिसून येते की ह्या भागामध्ये ह्या शिवालिक पर्वताच्या रांगा या ठिकाणी आहेत। यामध्ये आपण बघूया या ठिकाणी सुद्धा आपल्याला या हा जो कलर आहे हा कलर दिसत आहे या ठिकाणी दिसत आहे या नेपाळच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे। त्यानंतर हा सिक्कीम आपला भाग देशातला भाग आहे दार्जिलिंग ठिकाणचा या ठिकाणी सुद्धा या पर्वतरांगा असलेल्या आपल्याला दिसून येते ज्याची उंची ही 600 ते 1500 मीटर आहे। आणि सरासरी उंची जर बघितली तर ही सरासरी उंची ही 650 मीटरपर्यंत असलेली दिसून येते। आता या ठिकाणी आपण बघतो की या सगळा भाग हा गंगा नदीचा मैदानी भाग आणि यातला वरचा जो भाग आहे ह्या ठिकाणी पर्वताचा हिमालय पर्वताचा तो पायथ्याचा जो भाग आहे हिमालयाचा तो पायथ्याच्या भागामध्ये ह्या शिवालिक रांगाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येते। म्हणजे ह्या शिवालिक रांगा कुठे आहे तर हिमालय पर्वताच्या एकदम पायथ्याशी गंगा नदीचा जो मैदानी भाग आहे याच्या उत्तर दिशेने या ठिकाणी हा हिमालय शिवालिक रांगा पसरलेला आपल्याला दिसून येते। आता या ठिकाणी हा जे शिवालिक पर्वतरांगा आहे कधी निर्माण झाले आहे त्याचा कालावधी काय मित्रांनो या आधीच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की हा जो हिमालय पर्वत आहे ह्या हिमालय पर्वताची निर्मिती ही आपण बघतो की दक्कनचं जे त्या पठार आहे ह्या पठाराची हालचाल क्षितिज आहे ही ज्या हालचाल आहे क्षितिज समांतर हालचाल जी आहे ही हालचाल
वरच्या दिशेने म्हणजे उत्तर दिशेने सतत होत आहे आणि या ठिकाणी जो 33 नावाचा समुद्र होता त्या समुद्रामध्ये गाळ साचलेला असल्यामुळे आणि ही प्लेट ही वरच्या बाजूने जात असल्यामुळे ह्या हिमालय पर्वताची निर्मिती झालेली आहे. आणि ही हिमालय पर्वताची निर्मिती आपण बघतो की 10-10 दशलक्ष वर्षापूर्वी या ठिकाणी हिमालय पर्वताची ही निर्मिती झाली आहे. परंतु शिवालिक पर्वताची जर बघितलं आपण तर शिवालिक पर्वत ही निर्मिती ही 1 दशलक्ष या कालावधीमध्ये ह्या शिवालिक पर्वताच्या रांगा या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येते. या पर्वताच्या रांगा ह्या फक्त टेकड्या आहेत, खूप उंच भाग नाही आहे. आणि त्याचप्रमाणे हा मैदानी भाग सुद्धा या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण सुद्धा जास्त असलेलं आपल्याला दिसून येते. आणि या ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी जम्मूचा भाग असेल तर जम्मूला त्या ठिकाणी आपण बघतो की जम्मूच्या टेकड्या वगैरे म्हणून ओळखले जाते. नेपाळमध्ये धुरिया, धुवा या प्रकारचे नावं या ठिकाणी आपल्याला या डोंगररांगाला दिलेली आपल्याला दिसून येते. आणि या ठिकाणी सगळ्यात जास्त गाळाचे कडक, चुनखडे कडक याचं प्रमाण आणि मातीचं म्हणजे गाळाचं प्रमाण हे या ठिकाणी जास्त असलेलं आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो याप्रमाणे ह्या शिवालिक टेकड्या ज्या आहे हिमालय पर्वताच्या अगदी पायथ्याशी म्हणजे प्राथमिक स्वरूपाच्या या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येते. आणि यांची निर्मितीचा कालावधी सुद्धा 1 दशलक्ष वर्षापासून झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर मित्रांनो आपला दुसरा जो पॉईंट आहे शिवालिक नंतर तो आहे दुय्यम हिमालय. दुय्यम हिमालय पर्वत मित्रांनो हा दुय्यम हिमालय पर्वताची जी उंची आहे ही उंची 1500 ते 450 मीटर या दरम्यान होतील आपल्याला दिसून येते. आपला दुसरा जो हिमालयाचा उपविभाग भाग आहे तो आहे पहिला शिवालिक, दुसरा आहे दुय्यम हिमालय. आणि त्याची उंची किती आहे सरासरी याच्यामध्ये बघतो 1500 ते 450 या दरम्यान या हिमालय पर्वताची उंची असलेली आपल्याला दिसून येते. तर मित्रांनो आपण आपण नकाशामध्ये बघूया की आपल्याला हा जो चार्ट दिलेला आहे हा जो सूची दिली आहे याच्यामध्ये आपण बघतो की हा 1500 ते 450 म्हणजे हा दोन्ही आपल्याला या ठिकाणी बघणे गरजेचे आहे की 1500 ते 450 या दरम्यान हा हे दोन कलर या दोन कलरचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर आपल्याला ह्या हिमालय पर्वत जर बघितला या पश्चिमपासून तर या पूर्व भागापर्यंत तर या दरम्यान आपल्याला या कलरचा जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते की हा जो आपला भारताचा जम्मू काश्मीरचा भाग आहे या ठिकाणी हा दोन्ही कलर या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येते. या भागाला मध्ये या स्थान असलेला आपण दिसून म्हणजे काय की शिवालिक पर्वत व या ठिकाणी जो दाट मुख्य हिमालय पर्वत आहे या दोघांच्या मधोमध या दुय्यम हिमालय पर्वताची रांग या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये बघा आपण या ठिकाणी जम्मू काश्मीरचा पश्चिमेकडील भाग असेल, मध्य भाग असेल, त्यानंतर या ठिकाणी आपण नेपाळमधला भाग बघतो नेपाळ असेल, त्यानंतर भूतानचा काही भाग असेल हा भूतानचा अरुणाचल प्रदेश असेल, त्यानंतर आपण या ठिकाणी बघतो नागालँड, मणिपूर, मिझोरम या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्यानंतर मेघालयमध्ये शिलाँग या ठिकाणी सुद्धा या प्रकार हा जो आहे हा दोन्ही कलर आपल्याला या ठिकाणी दिसून येते. म्हणजे उंचीचा भाग जो आहे 1500 ते 450 मीटर या दरम्यान जो भाग असतो त्यामध्ये आपण बघतो की हा जो कलर आहे हा कलर या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. या पर्वताची निर्मिती ही या ठिकाणी जो भाग आहे तर या पर्वताचे स्थान आपण बघितलं कालावधी जर बघितला मायोसिन आपण बघितलं की हे या ठिकाणी शिवालिक पर्वत आणि या दोघांच्या मधोमध आणि मुख्य हिमालय पर्वत या दोघांच्या मधामध्ये दुय्यम हिमालय पर्वताची रांग आहे ज्याची 1500 ते 450 या दरम्यान उंची आहे. कालावधी बघितलं तर मायोसिन या कालावधीमध्ये हा रांग जे आहे ही रांग या ठिकाणी पर्वतीय रांग जे आहे ही निर्मिती झालेली आपल्याला
दिसून येते. या ठिकाणी सुद्धा या दक्खनच्या पठारात इंडो ऑस्ट्रेलियन जे प्लेट आहे या प्लेटची जी गती आहे या गतीच्या अधिक फोर्समुळे या पर्वतीय रांगाची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. या घडीय पर्वत निर्माण झालेला आपल्याला दिसून येते. यामध्ये आपण बघतो की या जो भाग आहे या ठिकाणी जो आपल्याला ऑरेंज आणि डार्क ग्रीन कलर दिसतो हा या ठिकाणी पीर पंजाब म्हणून हा जो भाग आहे हा काश्मीरमधला काश्मीरमध्ये या पर्वतीय भागाला पीर पंजाब असं म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी आपण बघतो शिमला असेल मसुरी असेल या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा या पर्वतरांगा असेल आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी मणिपूरमध्ये असेल या मणिपूरमध्ये सुद्धा या रांगा असलेल्या आपल्याला दिसून येते. त्यानंतर या ठिकाणी खासी जयती या गोरा ह्या पर्वतरांगासुद्धा या ठिकाणी या पर्वतरांगाअंतर्गत असलेल्या आपल्याला दिसून येते. त्यानंतर या मिझोरममध्ये मिझो या पर्वतरांगा म्हणून ओळखल्या जातात दिसून येते. तर अशा प्रकारे या ठिकाणी अनेक पर्वतीय भाग या ठिकाणी आहे आणि हा दोन्ही भाग शिवालिक आणि मुख्यमध्ये या दोघांच्या दरम्यान असलेला आपल्याला भाग दिसून येतो. या तर यामध्ये जर आपण बघितलं तर या दुय्यम हिमालय या हिमालय पर्वताचं जे महत्त्व बघितलं तर महत्त्वाचं दिसून येते की यामध्ये एक सर्वात जास्त चुनखडी आणि गाळाचा खडक या ठिकाणी या पर्वतीय भागामध्ये जास्त दिसून येतो. दुसरं म्हणजे या ठिकाणी ज्या घडीचा पर्वत आहे घड्या पडलेल्या आहेत त्यामध्ये घड्याचं मॅपीज ही घड्याचा प्रकार जास्त दिसून येते. ज्यामध्ये आपण बघतो की एका बाजूने जर जास्त फोर्स असेल आणि दुसरा भाग जर शांत असेल स्थिर असेल तर अशा वेळेस ज्या बाजूने जास्त फोर्स पडतो त्या फोर्समुळे एखादी जी घडी आहे जी तुटून दुसऱ्या बाजूने दूरपर्यंत पोहोचल्या जाते आणि अशा प्रकारच्या घड्यांचं प्रमाण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी मॅपीज ज्या घडीचा पर्वत आहे त्या घडी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपण बघतो की तिसरा जो खंड आहे या ठिकाणी डून देहराडून वगैरे म्हणतो त्याप्रमाणे या ठिकाणी डूनचं प्रमाण या ठिकाणी आहे. डून म्हणजे काय की जो घडीचा भाग असेल त्या पर्वताचा जो भाग असेल तो एक प्रकारे जो धरीचा भाग आहे हा धरीचा भाग एक प्रकारे वाकल्या स्वरूपाचा असतो आणि त्या ठिकाणी वाकल्यामुळे त्या ठिकाणी एक सपाट स्वरूपाचा भाग निर्माण होतो. त्याला डून देहराडून वगैरे भाग असेल या डूनचं प्रमाण सुद्धा या ठिकाणी आपल्याला अधिक असलेलं दिसून येते. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण बघतो की शिमला असेल मसुरी असेल दार्जिलिंग असेल यासारखे टुरिझम पॉईंटसुद्धा या ठिकाणी आपल्या ते या ठिकाणी भरपूर असलेले आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे आपण बघतो की सर्वात वीक पॉईंट जो आहे ते या ठिकाणी लँडस्लाईड म्हणजे भूसंकलन जे आहे या ठिकाणी हा घडीचा पर्वत आणि अगदी भुसभुशीत असल्यामुळे या ठिकाणी बघतो की दरवर्षी कुठे ना कुठे या ठिकाणी लँडस्लाईड प्रत्येक पावसाळ्यामध्ये किंवा इतर कालावधीमध्ये सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लँडस्लाईड होत असताना दिसते. ज्याच्यामुळे बऱ्याच वेळा जीवितहानी आणि प्राणी असेल वनस्पती असेल यांचंसुद्धा मोठ्या प्रमाणात घरं असेल या ठिकाणी त्या भूसंकलनामध्ये दबले जाते. मागं आपण बऱ्याच वेळा बघितलं उत्तरांचल भाग असेल आतासुद्धा या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी हिमाचल भाग असेल या ठिकाणी बऱ्याच वेळा लँडस्लाईड होते त्यामुळे रस्ते बंद पडतात. टुरिझम व्यक्तीसुद्धा या ठिकाणी बऱ्याच वेळा त्या ठिकाणी अडकले जातात आणि या लँडस्लाईडमुळे बऱ्याच वेळा डॅम असेल धरणं असेल याच्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक प्रकारे आपत्ती निर्माण होण्याची हे जास्त या ठिकाणी शक्यता आहे आणि ही आपत्ती प्रत्येक वर्षी या ठिकाणी कुठे ना कुठे होत राहते. कारण का हा जो भाग आहे हा दुय्यम हिमालयाचा हा भुसभुशीत आणि गाळापासून चुनखडापासून यापासून बनलेला आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी जास्तीत जास्त लँडस्लाईड जी आहे ही मोठ्या प्रमाणात आणि ती सर्वात आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी हा जो भाग आहे या ठिकाणी सतत भूकंप प्रवण भूकंप क्षेत्र असल्यामुळे दिसून येते आणि भूकंपाचे बऱ्याच वेळा या ठिकाणी एरियामध्ये भूकंपसुद्धा या ठिकाणी होताना दिसून येते. अशा प्रकारे अनेक प्रकारचे फायदे जरी असले तरी काही ठिकाणी या ठिकाणी दुय्यम हिमालय पर्वतामध्ये अनेक प्रकारचे
कोटे सुद्धा असलेला आपल्याला दिसून येते. मित्रांनो, आपण या ठिकाणी शिवालिक पर्वत, दुय्यम हिमालय पर्वत यासारख्या दोन पर्वताची या ठिकाणी माहिती आपण बघितली आहे. आणि यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण उरलेल्या दोन जे पॉईंट आहे त्या दोन पॉईंटचा आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. धन्यवाद.